पाटव्यापासून संपूर्ण राज्यातल्या करोनाच्या बद्दलची बंधनं मुख्यमंत्री महोदयांनी हटवलेली आहे आणि त्याच्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि सगळ्याच बाकीच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत. आम्ही देखील जनता दरबार म्हणा किंवा कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी म्हणा असे प्रत्येक मंत्र्यांना एक एक दिवसातले चार चार पाच पाच तास दिलेले तसं मला गुरुवारचा दिवस मी स्वीकारलेला आहे आणि गुरुवारी सकाळी 7:30 ते साधारण 11:30 पर्यंत 4-5 तास मी लोकांना भेटत असतो, त्यांचं म्हणणं ऐकून घेत असतो. त्या पद्धतीनं आज तोही कार्यक्रम केला, परंतु त्याचबरोबर आज काही पक्षप्रवेश पण आमच्या मावळातले, नंतर आमच्या खारघर नवी मुंबई त्या परिसरातले आणि काही त्याच्या संदर्भामध्ये कलावंतांच्यामध्ये अशा वेगवेगळ्या मान्यवरांनी आज पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे. एकंदरीतच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी काल शिर्डी आणि आपल्या कोपरगावच्या दौऱ्यावर होतो आणि त्यावेळेस दुपारी बातम्यात झळकल्या की पवारसाहेब आणि पंतप्रधानांची भेट झाली, परंतु 4 वाजता पवारसाहेबांनीच त्याच्याबद्दलची प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या भेटी पाठीमागचं काय कारण होतं, कशाकरता पवारसाहेबांनी देशाच्या प्रमुखांची भेट घेतली याबद्दलची माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा पुन्हा काही पुनरुच्चार मी करावा असं काही मला वाटत नाही. एक मात्र बातमी मला काही पत्रकार मित्रांनी हातामध्ये दिली की 21-22 मध्ये जवळपास 14% महाराष्ट्राचं उत्पन्न कमी झालं. आपल्या पत्रकार मित्रांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, कुठल्याही देशातला राज्यातला किंवा संस्थेचा अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला जातो त्यावेळेस तो अंदाज असतो की ह्या वर्षी ह्या राज्यामध्ये किंवा ह्या संस्थेमध्ये असं उत्पन्न त्या ठिकाणी मिळेल आणि त्याच्यातून आम्ही असा खर्च करू. ही परंपरा पूर्वापारपासून चालू आलेली आहे. 2 वर्ष कोरोनाची गेली, त्याच्यामुळं सगळ्यांनी अंदाज व्यक्त केलेले होते त्यापेक्षा त्या त्या वर्षी अंदाजापेक्षा कमी उत्पन्न मिळालं, त्याच्यामध्ये काही सरकारचा दोष नसतो. उलट ह्यावेळेस रिसोर्सेस वाढवण्याच्या करता आपण प्रयत्न केला आणि आपण 3,62,00,000 रुपये सांगितलेलं होतं, त्याच्यातनं 3,25,00,000 रुपये त्यामध्ये आपल्याला अचीव आपण केलेले आहेत. अशा पद्धतीनं ते घडलेलं आहे. मागील वर्षी एकूण उत्पन्न 269 कोटी अशा पद्धतीनं 2,69,00,000 अशा प्रकारे होतं आणि त्या तुलनेत यावर्षी 3,25,00,000 इतकं उत्पन्न आपलं जमा झालेलं आहे. अशा प्रकारचं एकंदरीत हे चित्र आहे, त्याच्यातनं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कुठल्याही राज्याचं आपण मोजपट्टी कुठं लावतो की तुम्हाला साधारण तुमच्या उत्पन्नाच्या 3% कर्ज काढता येतं आणि हे कर्ज काढत असताना आपण ते 3%च्या आतच ठेवलं, करोनाच्या काळामध्ये ते 4% नेण्याचा मुभा देशाच्या अर्थमंत्र्यांनी सगळ्याच राज्यांना दिलेली होती, पण आपण ते वाढवून दिलं नाही. उलट देशातनं 6.5% देशाचं कर्ज उचललेलं आहे, म्हणजे आपल्यापेक्षा दुप्पट, म्हणजे एवढं त्यांनी ते कर्ज उचललं. अर्थात त्यांना काय समस्या असतील ते मी इथं टीका टिप्पणी करण्याचं कारण आहे, पार्लमेंट सुरू आहे, पार्लमेंटमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे खासदार त्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी मांडतील, हे मला आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं. आम्ही आमच्या परीनं गॅसच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा कमी किमती केल्या तरी नंतर पुन्हा पेट्रोल डिझेल गॅसच्या किमती दररोज वाढत आहेतच आणि त्याचा आकडा कुठल्या कुठं चालला त्याचाही आपण सगळेजणं म्हणजे नोंद घेतो आहे आणि वेगवेगळे राजकीय पक्षाचे लोक त्याच्याबद्दल आंदोलन पण करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण त्याच्या संदर्भामध्ये आंदोलन करत आहे, युवकांनी पण त्याच्याबद्दलचे आंदोलन केलेली आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. शेतकरी आहेत, त्यांच्या पोझिशनमध्ये हा
ती आता गोष्ट न्यायप्रविष्ट झालेली, न्यायालय सांगेल त्या पद्धतीने होईल. एकाने विचारा ना बाबा, मला एकाने विचारू कोणी पण. आपण पत्रकार आहात, एखादी गोष्ट आपण आपल्या कुणाला सांगायला जर गेला तर इत्थंभूत सगळं हे असं झालं, मी असं बोललो असं कुणीच सांगत नाही. त्या बाबतीमध्ये आमचंही पवार साहेबांशी बोलणं झालं. साहेब म्हणाले जे महत्त्वाचे इश्यू होते त्या सगळ्या इश्यूच्या संदर्भामध्ये मी देशाच्या पंतप्रधानांशी चर्चा केलेली आहे असं मलाही सांगितलं आणि दिलीप वळसे पाटलांना सांगितलं. कारण आम्हाला ज्यावेळेस बातमी आली त्यावेळेस आम्ही कोपरगावमधनं फोन केला होता की साहेब अशी अशी बातमी आली काय नक्की, ते म्हणले हो भेट झाली. पण मी स्वतः 4 वाजता आज प्रेस घेणार आहे आणि त्या प्रेसमध्ये सांगणार आहे. जाणीवपूर्वक काही जण अशा प्रकारच्या बातम्यांचा विपर्यास करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम करतात, त्याला काही अर्थ नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल मुख्यमंत्र्यांनी 2-3 वेळा त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही पण काम करत असताना कुठेही वाद होऊ नये हीच आमच्या आमची पण धारणा आहे. तर त्याच्याबद्दल केंद्र सरकारचं तिकडं अधिवेशन चालू आहे, आम्ही राज्यसभा आणि लोकसभेच्या सन्माननीय सदस्यांना त्याच्याबद्दलचा मुद्दा उचलायला लावतो. आणि रेल्वे मंत्री आता रावसाहेब दानवे राज्यमंत्री महोदय आहेत आणि कॅबिनेट मंत्री वरिष्ठ, मी नाव त्यांचं विसरलो, ते आहेत. पण यांनी पण तशा प्रकारचं काही चर्चा केली तर चर्चेतनं चांगला मार्ग निघू शकेल. आमची चर्चा करण्याची तयारी आहे. त्याबद्दल खरं तर अनिल परब साहेबांनी जाहीर केलेलं होतं 31 मार्चपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे, आणि 1 एप्रिलपर्यंत जे आता कामावर येतील त्यांना ते मागच्या पण बाबतीमध्ये जे काही कारवाई केलेली होती ती कारवाई थांबवून त्यांनाही कामावर घ्यायचं अशा प्रकारचा सूतोवाच त्यांनी केलेला होता. परंतु त्याच्यानंतर काही दिवसांनी हायकोर्टात मॅटर असल्यामुळं काही कामगारांना असं सांगण्यात आलं की तुम्ही 5 तारखेला थांबा, 6 तारखेला थांबा, बघा निकाल काय लागतो वगैरे. आता कोर्टाने काल बऱ्याच अंशी निकाल दिलेला आहे. थोडासा तुम्ही म्हणताय तो मुद्दा त्यांनी मागं ठेवलेला होता, आज 10 वाजता त्याच्याबद्दल क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मी मगाशी बोलताना पण पक्षप्रवेशाच्या वेळेस सांगितलं, न्यायव्यवस्था एखादा निर्णय देतो त्यावेळेस तो सगळ्यांना तसा बांधीलच असतो. जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत लगेचच त्याच्याबद्दल सूतोवाच करणं उचित नाही, नंबर 1. नंबर 2, जो काही निकाल लागेल त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आम्ही सगळेजण एकत्र बसून निर्णय घेऊ. कारण मागं जे जे निर्णय घेतले आणि त्याच्याबद्दलची जी जी विधेयकं आणली ते सगळी आम्ही सर्व पक्षीयांची बैठक घेऊ. दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षातले काही प्रमुख मान्यवरांना विश्वासात घेऊन आम्ही ते ठराव केले, आम्ही ते बिलं एकमताने पास केली आणि राज्यपाल महोदयांनी पण त्याच्यावर स्वाक्षरी केली असं घडलेलं आहे आत्तापर्यंत. आता आपण जो मुद्दा उपस्थित करताय तो उद्याच्याला सुप्रीम कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूच्याही बद्दल जे 67 का काही टक्के आरक्षण होतं ते पण
काढून म्हणजे वेगळा निर्णय त्याच्याबद्दलचा दिलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या निर्णयाकडे जर आपण बघितलं तर न्यायव्यवस्था 50% पुढं जायला अजिबात तयार नाही असं एकंदरीत त्यांच्या वेगवेगळ्या राज्यातल्या दिलेल्या निर्णयावरून लक्षात येत आहे. राष्ट्रवादीचे पण मला सारखे म्हणतात आम्हाला निधी मिळत नाही, त्याच्यावर त्यांचे पण त्याच्यात जोडधार लावा. म्हणजे राष्ट्रवादी तसं म्हणते, शिवसेनाही तसं म्हणते, काँग्रेसही तसं म्हणत आहे. आणि त्याचं एकमेव कारण 2 वर्ष करोनाच्यामुळं निधीला मर्यादा होत्या, आहे त्या निधीमधनं राज्याचा विकासाला पण खीळ बसून द्यायची नव्हती. राज्य पण चाललं पाहिजे, त्याच्यातून आम्ही आमदारांचा निधी पण दरवर्षी हे सरकार आल्यावर 2-3 केला, 3-4 केला, 4-5 केला. जे जे काही करता येणं शक्य होतं, डोंगरी विकास निधी असेल, ह्यावेळेस कुठलाही जिल्हा वार्षिक योजनेला कट लावला नाही. अजिबात ह्यावर्षी कुठल्या आमदार स्थानिक विकास निधीला कट लावला नाही, डोंगरी विकास निधीला कट लावला नाही. डेव्हलपमेंटच्या करता जो निधी जातो त्याला कुठेही कट न लावता, उलट तुम्हाला आश्चर्य वाटेल, यंदा वर्ष जे संपलं त्याच्यामध्ये आपण PWD डिपार्टमेंटला रस्ते आणि इमारतीच्या बांधकामाला राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा 21,000 कोटी रुपयाचा निधी दिला. 21,000 कोटी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, त्याच्यात मध्ये सगळं नाही, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही ग्राम विकासकडे आली, पण हे बाकीचे जे काही रोड्स आहेत, हॅम्पच्या संदर्भातली कामं, इतर स्टेट हायवेच्या संदर्भातली कामं, PWDच्या अखेरीमध्ये येणारी सर्व प्रकारची कामं. आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेस आपण पण तशा बातम्या खूप दिल्या की आता असं होणार, आता तसं होणार. मला राज्याच्या दृष्टिकोनातनं राज्य चालवायचं, नवीन टॅक्स लावायचा नाही, नवीन टॅक्स कुठलाही लावला नाही. उलट 1,000 कोटी रुपयाचा टॅक्स मी गॅसच्या संदर्भातला कमी केला. हे आम्ही एक प्रकारे महिलांना, लाईट मोटर व्हेकलना, ऑटो रिक्षावाल्यांना, सगळ्यांना त्या पद्धतीनं मदत केलेलीच आहे. आता हे काही जण सांगतायत की राज्यांनी पण पेट्रोल डिझेलचे टॅक्स कमी करावेत, मग केंद्राने पण कमी करावेत ना? केंद्राचा तर आमच्यापेक्षा जास्त टॅक्स आहे. आता ज्या सर्वोच्च नेत्यांना भेटायला पाहिजे तिथं साहेब भेटलेले आहेत, आता पाहूया म्हणजे काय होतंय ते. मैं इसको इस तरह से देख रहा हूँ, मैं होम मिनिस्टर के साथ और होम डिपार्टमेंट के साथ बात करूँगा. मैंने उसके बारे में बीच में स्टेटमेंट किया था. हाईकोर्ट या कोई भी न्याय व्यवस्था जो भी डिसीजन देती है उसका रिस्पेक्ट करना चाहिए, ऐसा मैंने कहा था. मला त्या संदर्भामध्ये कुठलंही वक्तव्य करायचं नाही. शरदराव पवारांनी त्यांना जे काही वाटतं ते प्रेसमध्ये सांगितलेलं आहे. एकदा पवार साहेब बोलल्यानंतर पुन्हा आम्ही छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित दिसत नाही. ठीक आहे, उसके बारे में ये बिल्कुल गलत, जो भी चर्चा कर रहा है वो गलत है. पवार साहब ने मिलने के बाद क्या क्या बात की वो उन्होंने खुद ने प्रेस कॉन्फ्रेंस लेके बताया है. और कोई भी किसी को मिलता है तो पूरा मैंने ये बताया, ये वो बताया, ये ऐसा कहने की ज़रूरत नहीं है. मेरे ख्याल से पवार साहब का जो भी काम करने का तरीका है वो देखने के बाद जो भी मेजर इशू है
समस्या है उसके बारे में पवार साहब ने बात की होगी ऐसा मेरा अंदाज है। मुझे उसके बारे में कुछ भी मालूम नहीं है। पुलिस पुलिस का काम करते हैं, हर एक अपना अपना काम करता है। कौन से परिस्थिति? श्रीलंका श्रीलंका की परिस्थिति, वहाँ की जो सरकार है वही जिम्मेवार है। कोई भी जगह ऐसा सिचुएशन जब तैयार हो जाती है, लोग रास्ते पे आ जाते हैं, इसका मतलब वहाँ की सरकार लोगों को विश्वास देने के लिए कम होती है, कम पड़ती है, इसके बाद इसके लिए ये इशू तैयार हो जाता है। अरे 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 अरे, आपको जरा आप मेरे साथ चलो, मैं हमारे फाइनेंस सेक्रेटरी ACS के साथ आपको बिठाऊंगा। मैंने पहले ही आपको बताया कि महाराष्ट्र के बारे में मेरे ख्याल से बहुत लोगों का स्टेटमेंट भी आया है। हमें 4% लोन निकालने का, कर्जा निकालने का परमिशन दिया था कोरोना के वास्ते, लेकिन महाराष्ट्र ने उठाया नहीं। आज सेंट्रल गवर्नमेंट 6.5% तक लोन उठा रही है, उन्होंने लोन उठाया है, वो उनकी उनका अधिकार है, उनकी जिम्मेवारी है, उसके बारे में मुझे कुछ स्टेटमेंट करने की ज़रूरत नहीं। लेकिन हमने 4% तक नहीं गए, 3% में ही हम रुके और उसमें से ही हमारा गवर्नमेंट हमने चलाया, हमारी सैलरी हो, हमारा पेंशन हो, हमारा डेवलपमेंट का काम हो, या जो भी जिम्मेवारी गवर्नमेंट के ऊपर आती है एज अ फाइनेंशियल, वो पूरी जिम्मेवारी निभाने की कोशिश उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में ये महाविकास आघाड़ी ने कर दी। आपने कहा वो सही है, लेकिन उसके बारे में देश लेवल पर डिसीजन होना चाहिए। मुफ्त में क्या देना, मुफ्त में क्या नहीं देना, सब लोग क्या करते हैं, पानी मुफ्त में दे दो, बिजली मुफ्त में दे दो, लोन माफ कर दो, ये कर दो, वो कर दो, ये सब करने के बाद ये पूरा जो पैसा लगता है वो डेवलपमेंट का पैसा कम हो जाता है और इसके लिए पैसा देना पड़ता है। लोगों को वो अच्छा लगता है, लेकिन लॉन्ग टर्म वहाँ क्या डेवलपमेंट का अगर सोचे तो इसके बारे में सभी पार्टियों ने, पॉलिटिकल पार्टियों ने एक होकर डिसीजन लेना चाहिए, ऐसा मेरा क्लियर कहना है। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।